राज्य सड़क परिवहन निगम ने अनुबंध के आधार पर लगभग 5,000 ड्राइवरों की भर्ती करने का निर्णय लिया। इस भर्ती के विरोध में वर्ष 2019 के लिए चालक एवं वाहक पद हेतु प्रशिक्षण पूर्ण कर लिया है, ऐसे उम्मीदवारों की भर्ती करना चाहिए। इसके साथ ही 5,000 संविदा पदों के लिए जारी निविदा सूचना निरस्त की जाए, इस मांग के लिए इस संविदा भर्ती के विरोध में ST संभागीय नियंत्रक कार्यालय गणेशपेठ नागपुर में एक कार्यक्रम आयोजित किया गया था। प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे, चालक तथा वाहक पदाचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालेले आहे, मेडिकल झालेले आहे, अद्यापही आम्हाला नियुक्त करून घेतलेलं नाही। 28 जूनला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन कार्यालयाने 7 प्रदेशासाठी कंत्राटी चालक पदाची भरती काढलेली आहे। या भरतीसाठी आमचा विरोध आहे। या भरती करण्याच्या आधी जे महाराष्ट्रातून सरळ सेवा भरती 2019 चालक तथा वाहक पदाचे जे मुलं पात्र ठरलेले आहेत त्यांना आधी सेवेत सामावून घ्यावं, नंतरच ही कंत्राटी भरती काढण्यात यावी अशी मी विभाग नियंत्रकाला आता निवेदन देणार आहे। भरती झाल्यास आम्ही विरोध करू, यासाठी आम्ही शेवटी स्टे आणण्याचा प्रयत्न करू, कोर्टात दाद मागू आम्ही।